कौशल्य ह्याच्यावरती आपण बोलतोय म्हणून एक सहज मनात प्रश्न आला की कौशल्य ही खरं म्हणजे आता तुम्ही म्हणालात की कायम बदलत्या स्वरूपात असणारं आणि त्याला सातत्य असणारं असं काहीतरी आहे. हे कौशल्याचा जो विकास असतो हा लहानपणापासून शाळेपासून कॉलेजपासून डिग्रीपासून त्याच्यानंतर हे सहज शक्य आहे का हे वळण देणं आणि वळण घेणं? महत्त्वाचं आहे फार आणि शक्यही आहे आणि त्याच्याकरता पालकांनी ही काही काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे जे जे मुलं डेव्हियंट बिहेवियर करतात, आपलं असं वाटतं की हे करता करायला गरज नाही आणि ते करतात, तेव्हा आपलं बालपण आपण आठवावं. आणि आपण कधीकधी मुलांना इतकं चाकोरीबद्ध विचार करायला शिकवतो की ते जेव्हा पूर्ण अभ्यासामधून बाहेर पडतात आणि त्यांना काही डिस्टिंक्शन मिळालेलं असतं आणि ते ग्रॅज्युएट होतात, तेव्हा आपल्याला हे कळतही नाही की तेव्हा ते जॉब घेण्याकरता तयार नसतात, कारण ते फक्त इतकं चाकोरीबद्ध त्यांनी विचार करायची किंवा ज्ञानार्जन त्यांनी केलेलं असतं व ज्ञान अक्वायर केलेलं असतं की त्यांना ते कळूच शकत नाही. आणि तेव्हा आपल्याला इंटरव्ह्यूज घेताना खूप वाईट वाटतं की हा ग्रॅज्युएट आहे, हा MBA आहे आणि एवढे चांगले मार्क मिळालेत, पण ह्याला इतके थिंकिंगमध्ये एवढ्या लिमिटेशन्स आहेत की त्याला जे सांगितलं गेलेलं नाही आहे त्याच्याबद्दल तो विचारच करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण जर का जगामध्ये बघितलं तर इंडियन्सना त्यांच्या क्रिएटिव्हिटी करता आणि आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करता नावाजलं जातं आणि ते आपण महत्त्वाचं आहे. आणि ते बालपणामध्ये साधारण जे फॉर्मेटिव्ह इयर्स असतात जेव्हा एस्पेशली सुरुवातीला आपण खूप मुलांना सवलत देतो, पण जेव्हा ते 10, 11, 12, 13 व्हायला लागतात तेव्हा त्यांना आपण जास्त ट्रॅकवरती एक्सपेक्ट करतो. आणि तेव्हा त्यांची जी डेव्हिएशन्स आहे त्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर असणं हे हा एक टीम बिल्डिंग एक्झरसाइज आहे. टीम बिल्डिंग एक्झरसाइज आपल्याला कॉर्पोरेट्समध्ये कळतो, पण जर का आपला लहान मुलगा असेल त्याच्याबरोबर आपण टीम बिल्डिंग कसं करावं, तो जो खेळतोय त्याच्याबरोबर खेळावं आणि त्याच्यामधून त्याच्याबरोबर असा एक रिलेशनशिपचा स्ट्रॉंग धागा निर्माण करावा की जेव्हा रिलेशनशिपच्या बरोबर आपण डिसिप्लिन आणू तर तो क्रिएटिव्ह काहीतरीमध्ये त्याचं निर्माण होईल. जर का डिसिप्लिनिंग आणताना रिलेशनशिप नसेल तर त्याचा रूपांतर रिबेलमध्ये होतं, म्हणजे तो मुलगा ते ऐकत नाही. तर त्या फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये तुम्हाला जर का त्याला स्किल द्यायची असतील, पण ते जे हार्ड स्किल्स आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला त्याला लाईफ स्किल्स द्यायचे, एखादी समोर घडणारी गोष्टकडे कसं पाहायचं आणि त्याच्यामधून चांगलं कसं घ्यायचं, आपल्याला फायद्याचं कसं घ्यायचं एखाद्या सिच्युएशनमध्ये. आज न्यूजमध्ये जे काही गोष्टी येतात तर त्या तुम्ही थांबवू शकत नाही मुलांपासून, तर त्याच्याकडे न्यूजकडे कसं बघावं. एखादा काका किंवा मामा असतो आणि तो तेवढासा सगळ्याच बरोबर बसतो, मी सांगता गोष्टी मुलांतसं वागत नसतो, त्याच्याकडे कसं बघावं आणि आपल्यापर्यंत फक्त जगातलं चांगलंच पोहोचावं असं आपण स्वतःला कसं तयार करावं, ही मानसिकता तयार करणं हे एक स्किल आहे आणि हे फक्त पेरेंट्स देऊ शकतात. जेव्हा तो थोडासा मुलगा किंवा मुलगी मोठे झालेले असतात तेव्हा तुम्ही आपण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांचं ते शिकण्याचं वय, ते स्किल शिकण्याचं बाहेर गेलेलं असतं. बाहेर